भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी शनिवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी निलंगा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाची व शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात नायब तहसीलदार घनश्याम अडसूळ, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रदीप काळे आदी उपस्थित होते. भाजप नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी निलंगा तालुक्यातील शेडोळ, वाडी शेडोळ, तुपडी, शिवडी कोतल, वडगाव, हाडगा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची थेट बांधावर जाऊन पाहणी केली. आणि आता जे नुकसान झालंय सरसकट परिसरातलं सर्व आपलं जे मंडळ आहे पूर्ण शेड्यूल मंडळ, तर सरसकट मदत मागण्यासाठी विमा आणि शासनाची मदत दोन्ही भरीव मदत मिळण्यासाठी आपण प्रयत्न केला, त्यामुळे निश्चित राहावं मोठ्या प्रमाणात मदत झाली. सरसकट म्हणजे म्हणजे असं काही 2-5 काळजी करू नका निश्चित. खरीप पिकांच्या नुकसानीबरोबरच नदी नाल्याकडच्या शेत जमिनीतील माती खरडून गेल्याचे निदर्शनास आले. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून शासनाकडे नुकसान भरपाईसाठी आवश्यक प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना केल्या. अतिवृष्टीमुळे रस्ते, रस्त्यावरील पुलाचे, गावतळ्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने जनतेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन दगडू सोळुंके, व्यंकटराव धुमाळ, भाजप शहराध्यक्ष ॲडव्होकेट वीरभद्र स्वामी, माजी उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, माजी नगराध्यक्ष किशोर लंगोटे, संबंधित गावचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.